फडणवीस देशमुखांमध्ये आरोपांचा सिलसिला, अनिल देशमुखांना भाजपचे नार्को टेस्टचं आव्हान तर चांदीवाल आयोगाचा अहवाल दाबल्याचा देशमुखांचा आरोप। शरद पवारांच्या पोटात होते ते आता ओठावर आले। शरद पवारांचे आमदार निवडून आणण्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप। नारायण राणे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली। नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नये। नारायण राणेंना मनोज जरांगेंचं जोरदार प्रत्युत्तर। माढा मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता। आमदार बबनदादा शिंदेंनी घेतली शरद पवार यांची भेट। राष्ट्रवादीचा एकही आमदार घरवापसी करणार नाही। कुणी कुणाला भेटलं म्हणून पक्षप्रवेश होत नाही। बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवर मंत्री छगन भुजबळ यांचा मोठा दावा। धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोर्चे बांधणी। सुनील काटमोर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघानिहाय बैठका। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी। लोकसभेनंतर केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेपेक्षा दुसरं वैफल्य काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा फडणवीसांना टोला। महाविकास आघाडी भंगार कंपनी, राज्यात मविया सरकार येणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचा मवियावर हल्ला। भारताकडून ग्रेट ब्रिटनचा 4-2 पराभव। भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये। हॉकी संघ पदकापासून फक्त एक पाऊल दूर। मुंबई गोवा महामार्गावरून महाआयटी जुंपली। महामार्गाचं काम श्रीकांत शिंदेंनी ताब्यात घ्यावं। शिवसेना उपजिल्हा प्रमुखांची मागणी, तर आमच्या नेत्यांविषयी बोलाल तर सोडणार नाही। भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला इशारा। बारामतीतील सभेत कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवरून अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी। हा आवाज लोकसभेला कुठे गेला होता? अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ। उल्हास नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील किंदवडे येथील साखव धोकादायक। ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास। पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष। जम्मू काश्मीरमधील दरबला जिल्ह्यात ढकफुटी ढकफुटी झाल्यानंतर श्रीनगर लेह महामार्ग बंद। कोल्हापूरच्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई। ऑडिओ क्लिपमध्ये पैशांची देवाणघेवाण, आक्षेपार्ह शब्दांचा वापर। पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका। खडकवासला मुळशीतील विसर्गामुळे पूरसदृश्य स्थिती। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। हिंगोलीत शेकडो लिटर हातभट्टी दारू पोलिसांकडून नष्ट। गटारीसाठी साठवून ठेवली होती दारू। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टी 200 अधिक जागा लढवणार। ओबीसी नेते टीपी मुंडेंची माहिती। पुण्यातील खेड तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अकोल्यातील प्रवरा नदीला पूर। पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। सांगली जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक। शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। बदलापूरचं 12वी धरण 90% भरलं। 12वी धरणात विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळच्या राडेगावमधील करंजीत नाल्यांना पूर। पालकांचा मुलांना कडेऊर घेऊन धोकादायक प्रकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।